ज्याचे जास्त विकेट होतील त्याच्याकडे ती कॅप फिरेल. विराटची कॅप आणि त्यानंतर पर्पल ऑरेंज कॅप होल्डर मिस्टर कुणाल वैयक्तिक 18 धावा. जयसाई विरार एक्स्ट्रा खेळाडू आलेला आहे. अनन्या 11 थँक्यू. एक एक्स्ट्रा प्लेयर आणि टॉस का बॉस म्हणून सर्वांनी उठायचंय. फक्त खुर्च्यांवरती बसा आणि जे अतिरिक्त खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून मागच्या बाजूला जा, अन्यथा त्या बाजूला जायचंय. टॉस का बॉस मध्ये कुणीही बसू नका. तिकडे आमचा कॅमेरा येतोय आणि ते चित्र खूप विचित्र दिसतंय. कृपया सहकार्य करा. साहेबा व्हॉलेंटियर्स लक्ष द्यायचंय. साहेबा स्वयंसेवक आपण तिकडे लक्ष द्यायचंय टॉस का बॉस मध्ये. आणि या आता झालेला मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी येस आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय इकरा सीसी या संघाचा मिस्टर अनिकेत उर्फ चॉक्से मॅन ऑफ द मॅच. एक चौकार लागून चांगली स्टार्ट दिली आणि 8 धावा आपल्या संघासाठी केल्या असं अनिकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अनिकेत व्यासपीठावरती यायचंय आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेऊन जायचंय. जे जे खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेतील त्या सर्वांना विनंती आहे की त्यापुढील सामने तुम्हाला तो टी शर्ट घालूनच खेळायचे आहेत. तर विनंती करेल मिस्टर विक्रांत यांना की आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे अनिकेत याला. सुरेख पतीचं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगलं कव्हर मिळालं. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि 3 धावा. धापल अनिकेत तू काय सांगशील, तुला मॅन ऑफ द मॅच मिळाले पहिल्याच सामन्यात, तर तू काय सांगशील? खूप चांगलं वाटतंय मला मॅन ऑफ द मॅच भेटून. पुढे असाच खेळ सगळ्या मॅच नक्कीच. आणि काय म्हणशील तू, काय विचार घेऊन मैदानात उतरला, कशा प्रकारे तुला चेस करायचं होतं, काय याच्याबद्दल तू मनात काय घेऊन खूप चांगलं वाटलं मला संघासाठी खेळताना, असंच मी संघासाठी खेळत राहीन बस. थँक्यू थँक्यू अनिकेत. संपवतो. थँक्यू थँक्यू अनिकेत. हा कसा लाजाळू खेळाडू या ठिकाणी आणि मॅन ऑफ द मॅच पटकार पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय. खूप खूप शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी तुला अनिकेत. यस थँक्यू अनिकेत. अतिशय चांगला खेळ केला, चांगली स्टार्ट इकरासीची या संघाला दिली. ऑन साइड ला खेळून काढलाय, चेंडू सरळ जातोय इन टू द गॅप 4 धावांसाठी अप्रतिम फटका. थँक्यू. क्रॅकिंग स्ट्रोक या ठिकाणी जिगरच्या बॅट मधून येतोय. मागचा पराभव या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न असेल अनन्या इलेवन या संघाचा आणि त्याच प्रकारचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 4 धावांसाठी येतोय आणि 8 धावा. गोविंद पुन्हा एकदा चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू थँक्यू टू दे अक्षय. आपल्या मायक्रोफोन वरती आहेत ऑन फील्ड. मायक्रोफोन गेला सुरेख पद्धतीने, चेंडू मात्र गेला इन टू द गॅप 4 धावा. थँक्यू टू दे. लगातार 3 चौकार येतात गोविंद वरती, अटॅक केला जातोय. विकेट चौकारांची हॅट्रिक, पहिले हॅट्रिक या ठिकाणी नोंदली गेली आहे. चौकारांची हॅट्रिक जिगरच्या बॅट मधून. धावा धावपळ किती लागला त्यात 16. 16 रन ऑन स्कोरबोर्ड. तुला विचार
सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय आणि चौथा चौकार सुद्धा लगावण्याचा प्रयत्न. तर अक्ष पहिल्या षटकामध्ये चार धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तीन लगातार चौकार आलेत. काय म्हणशील या सिच्युएशन बद्दल? हॅलो, थोडा हलव तिथे वरती, तो माईक आहे थोडा हलव. हॅलो, शेवटच्या वेळेला सुरेख पद्धतीने स्ट्रेट ट्राय मारण्याचा प्रयत्न, गोविंद स्वतः फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि आज सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. 19 धावा धावपळीत लागवले जात आहेत. हॅलो, यस अक्षय, काय सांगशील? पहिल्या षटकामध्ये आल्या चार धावा, त्यानंतर तब्बल 15 धावा येत आहेत. हॅलो हॅलो, हा सर, थोडीशी आमची चुकी झाली फील्ड मध्ये. हॅलो, बोल, आवाज येतोय. हॅलो, सर, पण ऑन साइड ला घेऊन काढला चेंडू. थँक्यू, थँक्यू डिजे. समीर मोदी व्यासपीठ येतो. समीर मोदी, ओके, बोल. हॅलो, वीस धावा धावपळीत लागवला तर तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. मयूर बॉलिंग मार्क वरती अतिशय चांगली कामगिरी करताना पाहिलं, ऑन साइड ला बिरकावून दिलाय, त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल विनेत याच्यासाठी आणि रनआउटची संधी पुन्हा एकदा मिस होते. आजच्या दिवसामध्ये तीन वेळा हा अशा प्रकारची हुलकावणी आपण पाहिली आहे. जिगर आणि विनीत ही जोडी प्रवीण तंबूच्या आसऱ्याला गेला, दोन धावा त्याच्या खात्यामध्ये पाहिले. तर जिगर मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा धरत असताना आपण पाहिला होता. बॅकफुटाने सुरेख पद्धतीने स्ट्रेटच्या दिशेने चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते. जयसई विरार आणि अनन्य 11 या दोन संघांमधली ही लढत आहे, त्यामध्ये जयसई विरार हा संघ पहिला विजय त्याने मिळवला होता ड्रीम इलेव्हन या संघा अगेन्स्ट, आणि त्यानंतर अनन्य 11 हा संघ पहिला पराभव स्वीकारत असताना या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोर बढती लागवल्या, त्यात अजूनही दोन चेंडूचा केस शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॅक पडत गेले, पंच करून दिल्या ऑन साइड ला एका धावेसाठी. चेंडू जातोय त्या ठिकाणी. आमचे ऑफिशियल हर्षल गुप्ता आम्हाला दर्शवत आहेत की एक धाव आहे आणि शेवटचा चेंडू असेल. 23 धावा स्कोर बढती मोजल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साइड ला संधी आहे त्या ठिकाणी धावचितच्या, आणि धावचितच्या संधीचं सोनं केलं जात आहे विकेटचं पतन. थँक यू टू दॅट. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 23 धावा. सगळं काय व्यवस्थित आहे.
अक्षय नक्की येतं. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसरं षटक यामध्ये आपण पाहिलं फक्त 4 धावांचं झालं. काय सांगशील या संघाबद्दल तुझ्या, ज्या प्रकारे कमबॅक केलाय मयूरने, मयूरच्या गोलंदाजी बद्दल काय बोलशील? हो तेच. हॅलो. खूप चांगली त्याने बॉलिंग केलेली आहे. हॅलो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, स्वतः अक्षय त्या ठिकाणी येतात. एक धाव पूर्ण केली जाते. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 24 धावा आतापर्यंत आपल्याला कधी पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये येणाऱ्या धावा पाहूया किती असणार आहेत, कारण येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवणार आहे काय टार्गेट असेल. आणि आता मध्ये आपला तर फटका. थँक यू टू दे अफुलातून फटका, डोळ्याची पाळणे फेडणारा फटका. चेंडू सर्व गेलाय 2 क्षेत्रफळांच्या मध्ये, सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. जिगर ऑन फायर आतापर्यंत ज्या प्रकारचे फलंदाजी करतोय. 4 चौकार त्याच्या बॅट मध्ये आलेले आहेत आणि ते 4 चौकार यामध्ये दर्शवत आहेत की संघाची धावसंख्या 28. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पण एकदा इन्साइड डाउट गेले स्ट्रेटच्या दिशेने. स्वतःच्या फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निशांत थोडा पुढे येताना पाहायला मिळतोय, परंतु डॉट चेंडूची सांगता होती असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पण एकदा बॅक फुटवरती गेले पंच करून देण्याचा प्रयत्न, परंतु स्लो आंप त्याचा चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. चांगला बाउन्स मिळतोय त्या चेंडूला आणि डॉट चेंडू येत असताना 4 चेंडूंची समाप्ती, 28 धावा स्कोअर बोर्ड वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी मॅगनिफिसंट गोल प्लेयरने आता मात्र सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू. त्या ठिकाणी एक संधी आहे, परंतु ती संधी सुद्धा होकली जाते दीपकच्या माध्यमातून आणि एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. दर्शन या ठिकाणी फलगोलंदाजी मार्क वर चांगली गोलंदाजी हाताळत असताना एक चौकार जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक केलाय अगदी वाखणण्याजोगे कार्य, प्रशंसेस पात्र असं कार्य आपल्या संघासाठी करत असताना जयसई विरार या संघासाठी. यस नक्कीच, वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय मिस्टर जिगर. म्हणजेच आतापर्यंत ज्या ज्या मॅचेस झाल्या त्या सर्व मॅच मधील सर्वाधिक धावसंख्या वैयक्तिक जिगरच्या नावे. एक धाव प्रणितने घेतली गेली आणि एका धावेने मात्र या षटकाची समाप्ती होती असं चित्र. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत 30 धावा धावफलकाने मोजल्या जातात आणि 31 धावांचं आव्हान उभं येऊन ठाकलंय जयसई विरार या संघासमोर. या पुढील होणारी मॅच साईराज वर्सेस इकरा सीसी, कॅप्टन्सना विनंती. 31 धावांची गरज असेल, 31 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. 31 धावांची गरज असेल जयसाई विरार या संघाला. या पुढील मॅच साईराज वर्सेस इकरा सीसी, दोन्ही कॅप्टन्सना विनंती. आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. साईराज वर्सेस इकरा सीसी, चला पुन्हा एकदा टॉस का बॉस खाली करा. साईबा व्हॉलेंटियर्स टॉस का बॉस मध्ये जा आणि त्या सर्व खेळाडूंना त्यातून बाजूला करायचंय. पहिली हेडिंग मध्ये ए पडू ए बोलले पहिले बाबूला टाकून देऊ उलटा टाकतो रे पहिला चौका मार. 31 धावांची गरज असणार आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत मध्ये या ठिकाणी येत आहेत. नाव घाबरवलं असं मला ते सांगते
चला जय हॅलो 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 साईराज आणि इकरा सी कॅप्टन टॉस साठी यायचंय. स्ट्रेट स्ट्रेट पप्पू पप्पू थर्टी वन आहे भाई थर्टी वन आहे. यस नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. 31 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. थँक्यू भारत. यस समजा एक मिनिट एक मिनिट टॉस साठी मी पाठवतो आहे विक्रांत याला. एक ती जावांचा हळूच चेंडू. थँक्यू समजंत. एक धावाने आपल्या टीम साठी खातं उघडत धाव संख्या एक. थँक्यू टू जय थँक्यू टू जय. टॉस जिंकलाय साईराज काय निर्णय असेल फिल्डिंग जास्त प्रश्न विचारणार नाहीये. शो ऑल द बेस्ट दोघांना सुद्धा या पुढील मॅच साठी. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं इकरा सीसी या संघाला. ओटी कॉमेंट्री बॉक्स मिस्टर समाधान काळे. धन्यवाद भरत. दरम्यान सामनाकडे परत येताना पुढील चेंडू सामना करेल आणि पंचांचे दोन्ही हात हवेत. व्हाईटचा इशारा पंच हर्षल यांच्याद्वारे. एक अतिरिक्त धाव धावसंख्या सरसावत दोन बिनबाद दोन. पुढील चेंडू ऑफच्या दिशेला अडवलेला डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झालेली ती तीन बिनबाद. 31 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी जयसाई संघ विरार यांना. दरम्यान पुढील चेंडू स्वप्नील यांचा सुंदर असा चेंडू बॉलिंग बॉलिंग हलक्या हाताने ढकललेला चेंडू आणि एक धाव पूर्ण करते या ठिकाणी जयसाई संघ. अतिशय संयमाने खेळत 31 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी आहे. चार षटकांमध्ये जयसाई विरार या संघाला. दरम्यान पुढील स्वप्नीलांचा चेंडू फुलटसाचा चेंडू पण त्याचा काय पुरेपूर फायदा या ठिकाणी घेताना आलेला आहे आणि पंचांकडे दात मागत आहे रनआउटसाठी आणि पंच हर्षाने दात फेटाळून लावलेली आहे. या ठिकाणी धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झाली ती बिन बाद पाच. अक्षय अक्षय स्वप्नील यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एक बॉल स्वप्नील सामना करेल दर्शन. थोडासा कानमंत्र देताना या ठिकाणी जिगर स्वप्नील यांना. सूर्य कशी खेळी केली आणि आपल्या संघासाठी जिगर यांनी एक तडाखेबाज खेळीचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं जिगरांच्या बॅटेमधून. दरम्यान स्वप्नील पुढील चेंडू दर्शनांना आणि अवांतराशी धाव स्वतःवरच नाखूश स्वप्नील. एक धाव आणि धावसंख्या पुढे सरसावत. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद सहा. पुढील चेंडू स्वप्नील यांचा सामना करेल दर्शन. मागील चेंडू त्यांनी नो टाकलेला होता आणि पुढील चेंडू खेळण्यासाठी दर्शनात तयार आणि लेगच्या दिशेला चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी आपल्याला ग्राउंड मध्ये बघायला भेटत आहे आणि जोरदार टाळा झाला पाहिजे या खेळाडूसाठी. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि धन्यवाद विजय. आणि खरोखर आपल्या संघासाठी तीन धावा यांनी मौलाचा तीन धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहे. सूर्य कशी उसळी मारून चेंडू त्यांनी हातात दाबलेला आहे आणि सीमा बाहेर जाता जाता तो रोखलेला आहे. प्रवीण अतिशय सुंदर अशी फलंदाजीचा नजारा या ठिकाणी दाखवलेला आहे तो आपल्या संघासाठी. बॉलर नेम वैभव. वैभव सांगिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक षटक घेऊन आणि पहिल्या षटकाच्या सामने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती सात बिनबाद सात. पुढील चेंडू वैभव यांचा सामना करेल दर्शन आणि त्यांच्या सात लाभेल ती मागील स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अनिकेत त्याच्या जोडीला अंकित माफ असावे. पुढील चेंडू वैभव यांचा सामना करेल दर्शन. राऊंड विकेट घेऊन पहिला चेंडू आणि हलक्या हाताने ऑफ द दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात. धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झाली ती आठ.
अतिशय संयमीचा खेळ या ठिकाणी जयसाई दाखवत आहे. 31 धावांचा एक लक्ष आहे त्यांना. कशा प्रकारे त्यांचा पाठलाग करतात आणि कशा प्रकारे विजयश्री या ठिकाणी आपल्या संघासाठी खेचून आणतात हे बघण्यात येईल. आणि दरम्यान पुढील चेंडू वैभव यांचा सामना करेल तो दर्शन. सुंदरसा चेंडू पण तितकासा काय पुरेसा फायदा त्यांना उचलताना आले. डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू. धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झालेली ती बिनबाद 9. चार षटकांच्या या सामन्यात एक पॉवर प्लेचा षटक असणार आहे. त्यात दोन खेळाडू हे सर्कलच्या मध्ये असणार आहे. पुढील चेंडू हलक्या जादाने टडवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. एक धावावर समाधान मानावं लागेल दर्शनांना. धावसंख्या वेगाने पुढे सरसावत. धावसंख्या झाली ती बिनबाद 10. सुंदर असा अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसत आहे आपल्याला वैभव. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन वैभव सामना करेल तो मागच्या मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अनिकेत. आणि सुंदरसा फटका ऑफच्या दिशेने आणि एखाद्यावर समाधान मानायला लागले ना. धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झाली ती 11. अतिशय संयमीचा खेळ जयसाई विराज या संघाकडून या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुढील चेंडू वैभव यांचा सामना करेल दर्शन. आखूड टप्प्याचा चेंडू नोचा इशारा पण या ठिकाणी चौकार. कमॉन डीजे. आणि एक अवांतर अशा टोटल 5 धावा. धावसंख्या झालेल्या आहेत 16 धावा. 4 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जय साई विरार पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जात एकने पुढे सरसावत. धावसंख्या झालेली आहे ती 17. वैभव थोडस महागडा षटक या ठिकाणी खर्चिक करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू वैभव यांचा सामना करेल दर्शन. पुन्हा हलक्यात आणि टटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. सूझबूझ भरी पारी या ठिकाणी म्हणता येईल दर्शन यांच्याकडनं. फुल टेम्परामेंटल ग्राउंड या ठिकाणी खेळत आहे आणि पुरेपूर आपल्या टीमला कशा प्रकारे विजयश्री खेचून आणू आपण यावर त्यांचा फोकस असणार आहे. आणि खूप सुंदर अशी या ठिकाणी त्यांनी फलंदाजी आपल्याला दर्शन च्या मार्फत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हे षटक पॉवर प्लेच असणार आहे. या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक असणार. दोन खेळाडू सर्कलच्या मध्ये असणार आहेत आणि प्रमुख पंचांच्या भूमिकेत हर्षल लेक पंच सूरज आणि प्रसाद गावड. मैदानामध्ये तिन्ही पंच. शशा सुंदर चेंडू हातभरात झाला म्हणता येईल या ठिकाणी. आणि लेकच्या दिशेने तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये टाकत धावसंख्या पोहोचली आहे ती 19. अंकित पुढील चेंडू. अंकित सामना करेल शशांक यांचा. पुढील चेंडू आणि काय घडलं या ठिकाणी. नो आणि एक अवांतर धाव. दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या जयसाई विरार या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत. धावसंख्या 21. जावेद मंसुरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. जावेद मंसुरी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावे स्टेज मध्ये जावेद मंसूर यांना. परत सामन्याकडे वळताना शशांकांचा पुढचा चेंडू अंकित यांना. आणि काय घडलं आहे. पंचांना हवेत हात उचलण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. अवांतर एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या झाली होती 22. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जयसाई विराज या संघाला जिंकण्यासाठी. पुढील चेंडू शशांक यांचा आणि नजाकत भरा प्लेसमेंट या मंडळ ठिकाणी म्हणता येईल. ऑफच्या दिशेत डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या झालेली होती 23. अतिशय सुंदर असा खेळ जयसाई विरार या संघाकडून या ठिकाणी बघायला मिळतोय. 31 धावांचा एक बलाढ्य लक्ष होतं पण ते कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी चेस करतात हे. आणि दरम्यान पुढील चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. थोडासा तिखट मारा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत त्याच्यात यशस्वी ठरलेला आहे तो शशांक. नाही 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता जयसाई विरार या संघाला. एकही विकेट गेली नाही. दोन्ही खेळाडू या ठिकाणी अतिशय मैदानावर जम घेऊन बसलेले आहेत ते जयसाई विरार या संघाचे. शशांक पुढचा चेंडू सामना करेल अंकित.
सुंदरसा चेंडू आणि पण हलक्या जाताने प्लेसमेंट केला. एक धाव पूर्ण करत या संघाने. धावसंख्या पुढे सरसावत. धावसंख्या बदलली ती 24. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन शशांक सामना करेल तो दर्शन. आणि रिव्हर्स स्वीप नजाकत भरा शॉट म्हणताल या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात. एकने धाव पुढे सरसावत. धावसंख्या पोचलेली आहे ती 25. शशा सामना करेल दर्शन याचा. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा क्या बात है. ऑफच्या दिशेने रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झालेली ती 26. आणि जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता या ठिकाणी. आणि कंपल्सरी चेस असेल या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक होतं पण त्यांना वाटलं की याचा काही फायदा उचलून फायदा नाही, आपण आपली सूझबूझ भरीवाली पाळीच या ठिकाणी खेळू आणि एक 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 दिशा एक 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 रन करून आपण आपला जो काही एक स्कोर दिलेला 31-6 धावसंख्येचा पाठलाग करून पण एकेकनी धावाने करू शकतो हे जयसाई संघाला कुठेतरी वाटलं. आणि त्यांनी त्याच प्रकारचा खेळ खेळलाय. कुठल्या प्रकारची जोखीम या ठिकाणी त्यांनी घेतलेली नाही आहे. आणि आता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. थोडीशी या ठिकाणी फिल्डिंगची जुळवाजुळ करत 4 खेळाडू पुढ्यात आणलेले आहेत. 3 खेळाडू मागे ठेवले सर्कलच्या प्ले ऑफच्या. निशान साई दर्शन म्हणजे रहिवासी ठाकूर काका यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. पुढील चेंडू आणि काय घडलेलं आहे तर वाईट. पंचांचे दोन्ही हात हवेत. अवांतराशी धाव. ठाकूर काकांना मी विनंती करेल की स्टेजवर स्थानापन्न व्हावे. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल अंकित. आणि काय डिक्लेअर झोन मध्ये जाते एक चेंडू. धावसंख्या एकने पुढे सरसावत. धावसंख्या झाली ती 28. अवघ्या 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 5 चेंडू 3 धावांची. साई दर्शन मधील ठाकूर काका यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे या ठिकाणी. पुढील चेंडू सामना करेल तो अनिकेत. अंकित सुंदर असा प्लेट केलेला चेंडू पुढ्यात पण एक धाव काय रोखण्यात या ठिकाणी असमर्थ ठरलेली आहे टीम अनन्या 11 हारच्या. पुढील चेंडू सामना करेल तो दर्शन. अवघ्या 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी. दर्शन काय करतो या ठिकाणी काय करतोय तर नॉट आउट आहे. 1 धाव आहे. एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 30 या धावांवर. अवघ्या 1 धावाची आवश्यकता आहे या ठिकाणी. आणि चेंडू उरलेले आहेत ते 3. आणि सलग दुसऱ्या सामन्याच्या पराभवात अनन्या 11 संघ या ठिकाणी कुठेतरी पिछाडीवर जाताना दिसत आहे. आणि तसाच अपोजिट संघ जयसाई विरार हा दुसऱ्या विजयश्रीच्या जवळपास या ठिकाणी विजयश्री खेचून आणताना दिसत आहे. आणि ओपनर गोला ओपनर जोडी या ठिकाणी अजून तंबूत गेलेली नाही. आणि फुलटच चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये विजयश्री या ठिकाणी प्राप्त करत जयसाई विरार हा संघ दुसरा सलग सामना जिंकत. कमॉन डीजे. थँक्यू डुजे. चला जयसाई विरार बाजूला यायचंय. यस थँक्यू. खेळाडू कक्ष खाली करा. टॉस का बॉस यश तिथे सगळ्यांना बाजूला कर. जे टॉस का बॉस मध्ये उभे असतील सर्वांना बाजूला कर. हॅलो 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 हॅलो.